राही पडोनिया राही उगाच संतांची पायी नलगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावी सहजते स्फीति उपदेश पर युक्ति नलगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावी तुका म्हणे भाव तुका म्हणे भाव जवळी धरुनी आणि देव नलगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करे भावे विठ्ठला विठ्ठला मानेल संतांसी रंजाऊ चित्तासे अपुलिया योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावद्य जीवोद्धरावता कलाकांकतेजोधिकामोदिवक्त्र खलानीशवादापनोदारहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैश विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता पडोनी आ राही उगाच संतांची पायी नलगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करे भावे प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे प्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. या अभंगातून तुकोबाऱ्या तुम्हाला सर्व जीवांना संतांच्या सान्निध्यात यायला सांगतात. वैकुंठवासी हरिभक्त परायण नामदेवबुवा भजन शिरोमणी यांच्या 19व्या पुण्यस्मरणानिमित्त हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. एक भजन भक्तीचा काय प्रभाव आहे. भजन करणारा त्याचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो, त्याच्या संगतीत काय घडू शकतं हे समजावं या उद्देशाने मी हा अभंग सेवेला घेतलेला आहे. पुण्यतिथी ही कोणाची नसते, पुण्यतिथी ही पुण्यवानांचीच असते. आयुष्यभर पापच पाप करणाऱ्याची पुण्यतिथी होऊ शकत नाही. पण अलीकडे लोक कोणाची पुण्यतिथी करतात ते सोडून
तमासगिराची पुण्यतिथी. आयुष्यभर पापच पाप ज्यांनी केलं इतरांना पापाकडे प्रवृत्त केलंय त्याची पुण्यतिथी कसली? म्हणायची झाली तर त्यांची पापतिथी म्हणावी, पुण्यतिथी म्हणू नये. पुण्यतिथी त्यांची ज्यांनी काय पुण्य संपादन केलंय आणि इतरांनाही पुण्य मार्गाला लावलंय त्यांचीच पुण्यतिथी होऊ शकते. वाढता हा पुण्य धर्म केला, ज्यांनी पुण्यधर्म वाढता केला त्यांचीच पुण्यतिथी होऊ शकते. त्यांच्या पुण्यतिथीतून आपल्याला पुण्य मिळू शकतं. त्यांच्या स्मरणातून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्यांचं नाम घेण्यात पुण्य प्राप्त होऊ शकतं, पाप नष्ट होऊ शकतं. असं ज्यांनी आपलं जीवन घडवलेलं आहे, बनवलेलं आहे, त्यांचीच पुण्यतिथी आहे. म्हणून आज आपले भजन शिरोमणी नामदेवा यांच्या 19व्या पुण्यस्मरणानिमित्त हा महोत्सव संपन्न होतो आहे. म्हणून भक्ताचं संतांचंच काही गुणगान करावं या दृष्टीने हा अभंग मी आज आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. पडोनिया राही उगाच संतांची पायी, न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करे भावे. तुकोबारा या अभंगातून तुम्हाला सर्व जीवांना संतांच्या सान्निध्यात यायला सांगतात. मनुष्याने आपल्या जीवनात एक लक्षात घ्यावं, त्याने संतांची संगती करावी. इतरांची संगती करूच नये आणि संतांची संगती केल्याशिवाय राहू नये. कोणी म्हणेल असं का? त्याचं कारण सांगतो. इतरांच्या संगतीत पतन आहे आणि संतांच्या संगतीत उद्धार आहे. मग आपलं पतन व्हावं वाटतं का आपला उद्धार व्हावा वाटतो याचा निर्णय आपणच घ्यायचा आहे. पतन होऊ नये असं जर वाटतंय तर इतरांच्या संगतीत जाऊच नये, आणि उद्धार व्हावा असं वाटतंय तर संतांच्या संगतीत आल्याशिवाय राहू नये. मानवाचं पतन होणं, अगर मानवाचा उद्धार होणं हा केवळ एक संगतीचाच महिमा आहे. बालक्रीडीच्या भंगात सांगतायत, पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. पतन होणं अगर उद्धार होणं हा एक संगतीचा महिमा आहे. म्हणून पतन व्हावू न होऊ नये असं ज्याला वाटतंय त्याने काय करावं? त्याजावे अधमा. आणि उद्धार व्हावं वाटतं त्याने काय करावं? संत सेवी. यावर आपल्याला असं वाटेल, इतरांच्या संगतीत पतन का होतं आणि संतांच्या संगतीत उद्धार का होतो? तर त्याचं कारण सांगतो. आपण जशी संगती करू तसे विचार आपल्या जीवनात निर्माण होतात, आणि जसे विचार निर्माण होतात तसं आचरण आपल्या हातून घडतं, आणि आचरण जसं घडेल त्याप्रमाणे आपल्याला गती मिळते. गती ही तुमच्या कृतीवर अवलंबून आहे, कृती ही तुमची विचारावर अवलंबून आहे, आणि विचार हे तुमच्या संगतीवर अवलंबून आहे. तुम्ही कोणाच्या संगतीत जाता? मला सांगा, चोराच्या संगतीत जर राहू लागलो तर काय निरपेक्ष निष्काम बनू का? तुकोबारा म्हणतात, बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी.
देखताची चिंधी मन धावे, व्यभिचार्यापाशी बैसता क्षणभरी देखताचे नारे मन धावे। जशी संगती करू तसे विचार आपल्या जीवनात निर्माण होतात। चांगल्यांच्या संगतीत गेलो तर चांगले विचार आपल्या पुढे येतील, चांगलं आचरण आपल्या हातून घडेल। वाईटाच्या संगत गेलो की वाईट विचार पुढे येतील, वाईट आचरण आपल्या हातून घडेल। म्हणून संगती हीच आपल्या जीवनाला पतनाला नेणारी आहे आणि आपले उद्धार करणारे। वाईटाच्या संगतीत वाईट विचार निर्माण होतात, वाईट आचरण घडतं। चांगल्यांच्या संगतीत जर आपण पंढरपूरच्या वारीला गेलो तरच दिंडी धरून चालणार, आणि इतरांच्या मोकरांच्या संगतीत जर गेलात तर पंढरपुरापर्यंत दिंडीची याची गाठ भेट होऊ शकत नाही। मैलभर पुढं नाही तर मैलभर पाठे मागे। चांगल्यांच्या संगतीत जर आपण पंढरपूरला गेलो तरच गंगेवर स्नानाला जाणार, नाहीतर इतरांच्या संगतीत तिथेच पुण्य श्लोको नळो राजा। चांगल्यांच्या संगतीत चांगले विचार निर्माण होतात, चांगलं आचरण घडतं। म्हणून मनुष्याने आपल्या जीवनात चांगल्यांची संगती केली का चांगले विचार निर्माण होतील, चांगले विचार निर्माण झाले की चांगलं आचरण आपल्या हातून घडेल की चांगली गती आपल्याला मिळेल। आपलं जीवन उत्तम बनावं असं ज्याला वाटतंय त्याने उत्तमाची संगतीच केली पाहिजे। जर मध्यमाच्या संगतीत गेला तर जीवनही मध्यम बनेल, उत्तम बनणार नाही, आणि अधमाच्या संगतीत गेला तर अधम जीवन बनेल। संगती आपल्या जीवनात वेगवेगळे स्तर निर्माण करणारी आहे। संगती ही वेगवेगळे स्तर कसे निर्माण करते याकरता मी आपल्याला एक संस्कृतमधलं सुंदर सुभाषित लक्षात आणून देतो की संगती ही आपल्या जीवनात वेगवेगळे स्तर कसे निर्माण करते। त्या सुभाषितात असं म्हटलेलं आहे, एक पाण्याचा थेंब आहे, त्या पाण्याच्या थेंबाने तापलेल्या लोखंडाची संगती केली। काय झालं असेल त्या थेंबाचं? बाष्पीभवन झालं, त्याच क्षणात तो संपला, त्याचं नावही शिल्लक राहिलं नाही। तापलेलं लोखंड ते काय संगती करण्यासारखं आहे का? त्याचं नावही शिल्लक राहिलं नाही, तो संपला। त्याच पाण्याच्या थेंबाने कमलपत्राची संगती केली। आता काय झालं त्या थेंबाचं? तो मोत्यासारखा चमचम करू लागला, शोभू लागला। आणि त्याच पाण्याच्या थेंबाने स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातल्या शिंपल्याची संगती केली। आता काय झालं त्याचं? मोतीच झाला। एकाचं नावही शिल्लक राहिलं नाही, एक मोत्यासारखा चमचम करू लागला आणि एक मोतीच बनला। हे तीन वेगवेगळे स्तर जे निर्माण झाले कशामुळे? संगतीमुळे। पहिल्या थेंबाने तापलेल्या लोखंडाची संगती केली, ते संपलं। संतप्ता यशी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते। अतिशय तापलेल्या लोखंडाच्या संगतीत गेलेल्या थेंबाचं नावही जाणलं जात नाही, तो संपला जातो। आणि मुक्ताकार तया तदेव नलिनी पत्रस्थितम राजते तत एव। तोच पाण्याचा थेंब नलिनी पत्रस्थितम, नलिनी पत्रावर जर स्थित झाला तर मुक्ताकार तया राजते, मोत्याच्या आकाराप्रमाणे तो शोभू लागतो। आणि तोच पाण्याचा थेंब स्वात्या सागर शुक्ती मध्य पतितम तन मौक्तिकम जायते। तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातल्या शिंपल्यात जर पडला तर त्याचा मोती होतो। एकूण शेवटी सांगतात, प्रायेण अधम मध्यम उत्तम गुणा संवासतो जायते। अधम गुण, मध्यम गुण, उत्तम गुण आपण जशी संगती करू तसे आपल्या जीवनात निर्माण होणार। म्हणून इतरांच्या संगतीत जाऊ नये, कि ते संगतीचं जीवन आपलं उद्ध्वस्त होऊ शकतं। एक लक्षात घ्या, आजामेळ तो चांगला सदाचारी होता, आश्रमात राहत होता, परंतु एका क्षणाचं
मी आपल्याला फार संगतीचं महत्त्व सांगतो. बघ, वाईटाच्या संगतीत जाऊच नयेच नये, त्याच्या पुढे जाऊन सांगतो वाईटाचं दर्शनही नको. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, एक क्षणभर देखील वाईटाचं दर्शन नको. स्पर्श संगती तर नकोच नको, पण दर्शनही नको. त्याचे दर्शन न व्हावे शवासता तो जीवे, दर्शनही नको. वाईटाच्या दर्शनात देखील हानी आहे, दर्शनातही हानी. अजामेळ हा पूर्वी सत्शील सदाचरणी होता, पण एका क्षणाचं वाईटाचं दर्शन अजामेळाच्या अधपतनाला कारणीभूत झालं. तो समिधा आणण्याकरता म्हणून आश्रमातून अरण्यात गेला. समिधा त्याने घेतल्या, घेऊन येत असताना त्याला वाटू लागलं तो दूरचा मार्ग त्यापेक्षा मधला, तुम्ही काय म्हणता त्याला, शॉर्टकट. हां, शॉर्टकट, शॉर्टकटने जाऊ म्हणून एका मधल्या गल्लीतून तो आला. पण ती मधली गल्ली विचित्र होती, वेगळी होती. त्या गल्लीतून येत असताना त्याला एक वाईटाचं दर्शन असं घडलं. एक जार पुरुष एका वेश्येबरोबर कामक्रीडा करताना दिसून आला. एक क्षणाचं फक्त जाता जाता त्याला दर्शन घडलं, परंतु ते एकच क्षणाचं वाईट दर्शन अजामेळाच्या अंतकरणात सारखं येऊ लागलं की किती ते आनंद लुटत होते. आपल्याला नाही का असा आनंद लुटता येणं, हेच सारखं त्याच्या मनात येऊ लागलं. तो आश्रमात आला खरा, परंतु तो होता त्या गल्लीतच. सारखं त्याच्या पुढे तेच चिंतन, तेच चिंतन. शेवटी त्या चिंतनाने वेग धरला आणि अजामेळाला पराजित केलं, फिरायला लावलं त्याला. आणि त्या गल्लीत जाऊन वेश्यागामी तो बनला, दुराचरणी बनला. एका क्षणाचं वाईटाचं दर्शन अजामेळाच्या अधपतनाला कारणीभूत झालं. म्हणून वाईटाचा स्पर्श संगती तर नकोच नको, दर्शनही नको. स्पर्श तर नकोच नको. मला सांगा, विंचवाची संगती व्हावी का? नाही, पण उपयोगाचे नाही, कारण ती संगती आपल्याला परवडणारी नाही. पण तुकोबराय म्हणतात एक वेळ विंचू बरा, अशी काही माणसं आहेत म्हणजे तो बरा नाहीच पण त्याच्यापेक्षा बरा. अशी काही समाजामध्ये माणसं आहेत की त्याच्या संगतीत गेलं की जीवन उद्ध्वस्त होतं. मला एक सांगा, विंचवाने आपली नांगी वर धरू द्या आणि आपल्या सर्वांगावरून फिरू द्या, आपल्यावर काय त्याचा परिणाम होईल का? काहीच नाही होणार परिणाम. परिणाम कधी होईल? नांगी का त्याने टेकवली का साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. विंचू हानी नांगी, अग्न लावी अनिका अंगी. नांगी त्याने मारली का लगेच आपल्यावर तो परिणाम होणार. म्हणजे विंचवाने नांगी वर धरून आपल्या सर्वांगावरून फिरला तरी आपल्यावर काही परिणाम होणार नाही. पण दुर्जनाची संगती तर द्या सोडून, तुकोबऱ्या म्हणतात त्याचं दर्शन देखील आपल्याला घातक आहे. स्पर्श तर घातकच आहे. विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विषय, दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विषय. तुका विंचू हानी नांगी, अग्न लावी आणि कांगी, अग्न लावी आणि कांगी, अग्न लावी आणि कांगी. तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी.
गीताची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, त्याप्रमाणे दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष भरलेला आहे, म्हणून त्याची संगती तर नकोच नको, त्याचं दर्शनही नको. तू का म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. आपलं जीवन चांगलं व्हावं, भलं व्हावं असं वाटतं तर संतांच्या संगतीत यावं, तरच आपलं जीवन भलं होईल, अन्यथा आपलं काय पतन होईल सांगता येत नाही. तू का म्हणे जिणे भले संत संघष्टने, संत संघष्टने जिणे भले, संतांच्या संगतीत आपलं जीवन चांगलं होऊ शकतं. म्हणून इतरांची संगती करू नये आणि संतांच्या संगतीत आल्याशिवाय राहू नये. आणखी एक महत्त्वाचं सांगतो, चांगल्यांची संगती करावी, हे चांगल्यांनी ध्यानात घ्यावं. चांगल्याने देखील चांगल्यांची संगती केली पाहिजे. चांगला जर वाईटाच्या संगतीत गेला तर चांगल्याचंही वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारांचं उदाहरण सांगतो, म्हणजे माझ्या बोलण्याची सत्यता आपल्याला पटेल की चांगला जर वाईटाच्या संगतीत गेला तर चांगल्याचंही वाईट कसं होतं. तुकोबारांनी उदाहरण घेतलंय, तुकोबाराय म्हणतात हिरा आहे, बघा हिरा, हिरा किती किंमतवान आहे, किती किंमतवान आहे. ज्ञानोबारांच्या भाषेत सांगायचं म्हणजे पृथ्वीचा मोल कमी पडेल अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते. पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, पृथ्वीचा मोल कमी पडेल अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते. काय इतकी किंमत हो, तर त्याचं महत्व असं आहे, हिऱ्याची परीक्षा काय आपल्याला त्यावरून लक्षात येईल. तुकोबारांनी हिऱ्याची परीक्षा सांगितली, हिरा आयरनीवर ठेवायचा आणि वरून लोहाराच्या घनाने मारायचं. हिरा ठेवी आयरणी वाजे मारी तुझी मोल पावे वाचे मारी ताजो घणी तोच मोल पावे खरा करणीचा होय चुरा. आयरणी ठेविता घनी मारिता जो वाचे तो हिरा. तू का म्हणे तोच हिरा घन घाये निवडे पुरा, घनाच्या घावाने न फुटणारा अभेद्य हिरा. पण तुकोबारा म्हणतात तो हिरा देखील फुटला नवो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, जो हिरा. पण तुकोबारा म्हणतो जो भंगला ना कशाने, ढेकणाच्या संगे. त्याप्रमाणे समाजातही काय असे माणसं आहेत की त्यांच्या संगतीत चांगले चांगले हिरे नष्ट झाले. कुसंगे नाडला साधू तैसा, तैसा साधू कुसंगे नाडला. त्याप्रमाणे साधू देखील वाईटाच्या संगतीने नाडला गेला. काय त्या ढेकणात क्षमता आहे काय कळत नाही, एवढंच आहे. पण त्याचा स्पर्श काय हिऱ्याला झाला की लगेच हिरा दुभंगला जातो. मला असं वाटतं तशी समाजातही काही ढेकणं आहेत, माणसातही काही ढेकणं आहेत की ज्यांच्या संगतीत चांगले चांगले हिरे नष्ट होत आहेत. माणसाचंही ढेकणं म्हणजे काय, ढेकून काय करतो, रक्त शोषण करतो, ढेकून रक्त शोषण करतो. तसं समाजातही काय ढेकणे म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं, जी माणसं दुसऱ्याचं शोषण करतात ती ढेकणं समजायची.
मनुष्याने आपल्या जीवनात दुसऱ्याचं पोषण करावं, दुसऱ्याचं शोषण करू नये. शोषण करणं ही मत्कून वृत्ती आहे, ढेकणाची वृत्ती आहे शास्त्रात म्हटलेलं आहे. तर चांगला हिरा दिखेल, ढेकणाच्या संगतीत जसा भंगला तसे चांगले देखील, दुष्टाच्या वाईटाच्या संगतीत त्यांचंही पतन होतं, जीवन उद्ध्वस्त होतं. म्हणून मनुष्याने वाईटाच्या संगतीत जाऊच नये आणि चांगल्यांच्या संगतीत आल्याशिवाय राहू नये. आता इथपर्यंत आपण आलो, इतरांच्या संगतीत काय होतं हे पाहिलं आपण. तर इतरांच्या संगतीत जाऊ नये, संतांच्या संगतीत यावं, इथपर्यंत आलो. संतांच्या संगतीत आपलं जीवन भलं होतं. मग संतांच्या संगतीत आल्यावर महाराज आम्ही काय करायचं बरं? तुम्ही म्हणता संतांच्या संगती करा, ठीक आहे, संतांच्या संगतीत आलो, आता पुढे काय? तुकोबार म्हणतात पुढे एक जबाबदारी आहे महत्त्वाची, काय? परमार्थाची त्वरा करणं. संतांच्या संगतीत आल्यानंतर परमार्थाची त्वरा करावी. संत समागमी धरोनी आवडी, संत समागमी धरोनी आवडी, संत समागमी धरोनी आवडी, करावी पातळी म्हणतात परमार्थी तातडी करावी, करावी तातडी परमार्थी. का बरं? याचा काय भरवसा आहे? कधी जाईल सांगता येत नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून दिलाया काळे अवकाश, नाही पावलो आयुष्याना. काळाने जोपर्यंत आपल्याला संधी दिली तेवढ्या आयुष्यात आपण आपली चांगली वाटचाल करावी, परमार्थाची त्वरा करावी. असं तुकोबारांनी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला असाच माझ्यासारखा एक काळ शिपट्ट्या, तो तुकोबारांना म्हणाला महाराज तुम्ही पहिलं सांगत होतं ते बरं वाटलं, काय संतांची संगती करावी. चाललंय महाराजांच्या बरोबर हे गाव ते गाव, हे कीर्तन ते कीर्तन, हा सप्ताह तो सप्ताह, काय बरं. पण तुम्ही पुढं जे सांगितलं ना की करावी तातडी परमार्थी, हे मात्र आपल्यासारख्याला झेपणारं नाही. म्हणजे कसं काय? तो म्हणू लागला महाराज परमार्थाची तातडी तुम्ही करा म्हणता, पण ती तातडी माझ्या सारख्याला शक्य नाही. कशी शक्य नाही? परमार्थाची तातडी करायची म्हणजे काय करायचं महाराज? पहिलं काकड्याला उठायचं आणि दुसरं काय करायचं? आपल्या वारकरी संप्रदायातली परमार्थाच्या साधनेची सुरुवात कुठून आहे? काकड्यापासून. पहिलं काकड्याला उठायचं, काकड्याचं भजन करायचं, भगवंताला आळवायचं, भोपाळ्या वासुदेव आंधळे पांगळे काकड्याचं. त्यानंतर पारायणाला बसायचं, नंतर गाथाभजनाला उभं राहायचं, पुन्हा दुपारी प्रवचन कथा हरिपाठ कीर्तन भजन. हा म्हणू लागला आपल्यासारख्याला हे शक्य होणार नाही. म्हणजे काय? आपल्याला काकड्याला उठवायचं नाही, पारायणाला बसवायचं नाही, गाथा भजनाला उभं राहायचं नाही, दुपारची प्रवचनाची वेळ आणि विश्रांतीची वेळ एक असते ते जमणार नाही,
हरिपाठाच्या वेळेला आम्ही फिरायला जात असतो ते शक्य होणार नाही, आणि रात्रीचं कीर्तन जे असतं ते जागरण आपल्याला सहन होत नाही. म्हणजे एकंदरीत दिवसभरचा कार्यक्रम संपला की नाही, तेव्हा माझ्यासारख्याला हे शक्य होणार नाही. तुम्ही जे परमार्थाची तातडी करा म्हणतो संतांच्या संगीत, हे माझ्यासारख्याला शक्य होणार नाही. मग मी काय करू? तुकोबार म्हणतात तुला हे काही करता येणार नाही. हो, काही करता येणार नाही. मग मी काय करू? तर तुला काही करता जरी आलं नाही तरी तू संतांच्या संगतीत आल्यावर काय करायचं, हेच तुकोबार आहे. आज आपण सेवे करता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगताय. नाही पण संतांपासून बाजूला जाऊ नको. मग करू काय तिथे राहून? अरे पडू राहण, पडोनी आ राही उगाच संतांची पायी, संतांची पायी उगाच पडोनी आ राही. संतांच्या चरणाजवळ उगाच आपला तू पडून राहा. काही नाही करता आलं तर नको करू, पण संतांपासून बाजूला जाऊ नको. नुसता संतांच्या जवळ राहिला, पडून जरी राहिला तरी तो समागम तुझ्या उपयोगाला येणार, तो वाया जाणार नाही, वाया जाणार. नुसता पडून जरी राहिला तरी समागम कसा उपयोगाला येईल? मी याचे आपल्याला चार पाच पैलू लक्षात आणून देतो. उगाच नुसता पडून जरी राहिला तरी उपयोग कसा होणार? आपले एक ग्रामीण भाषेत म्हण आहे, शेण जमिनीवर का पडलं की ते तसं उठेल का? नाही. मग काय घेऊन उठणार? माती घेऊन उठणार आपण म्हणतो. जमिनीवर पडलं की ते तसं उठणार ना, माती घेऊन उठणार. तसं आपण संतांच्या जवळ नुसतं पडून जरी राहिलो तरी परमार्थाचे काही ना काहीतरी रजक्कन घेऊन उठल्याशिवाय राहणार, काही ना काहीतरी घेऊन उठल्याशिवाय राहणार नाही. नुसतं पडून जरी राहिलं तरी तो समागम उपयोगाला येणार आहे, म्हणून पडून राहा, पण त्यांच्यापासून बाजूला जाऊ नको. बाजूला जाण्यात हानी आहे आणि जवळ पडून राहण्यामध्ये लाभ आहे. बाजूला जाण्यात काहीच हातात पडणार नाही, काहीच हातात येणार नाही. शंकराचार्यांनी गीता भाष्यामध्ये एक सुंदर दृष्टांत दिला आहे, मी आपल्या लक्षात आणून देतो. त्यांनी सांगितलंय अग्नी आहे, अग्नी अग्नी हा थंडी दूर करणारा आहे की नाही? अग्नी हा थंडी दूर करणारा आहे.
मग मला हे सांगा, आग्नेपासून आपण किती किलोमीटर दूर राहायला पाहिजे? दूर नको, अग्नीच्या जवळ आलं पाहिजे. अग्नीच्या जवळ आला तरच अग्नी आपले थंडे दूर करू शकेल. अग्नीपासून जर आपण दूर गेलो तर आपली थंडी अग्नी दूर करू शकणार नाही. शंकराचार्य सांगतात, दूरस्थानम यथा अग्नी शीतम न आपनयती. अग्नीपासून दूर राहणाऱ्याची थंडी अग्नी दूर करू शकत नाही. अग्नी जवळ गेलं पाहिजे. काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही, फक्त अग्नी जवळ जाऊन नुसतं थांबायचं. अग्नीजवळ नुसतं थांबायचं की आपली थंडी दूर होईल की नाही, काहीच करायचं नाही, फक्त तिथे जवळ थांबायचं. तसं संतांच्या जवळ नुसतं राहायचं, नुसतं पडून जरी राहिला तरी उपयोग होणार, तो समागम वाया जाणार नाही. नुसतं पडून राहिला तरी कसा उपयोग होणार? मी आपल्याला एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. आई, काय ग तुझी धडपड चालली? आईने सांगितलं, बाळा आज सण आहे, तुझ्याकरता मी पुरणपोळी करायचा निर्णय घेतलेला आहे. तू लोकांच्या दारात जाऊ नये, लोकांनी तुझी अवहेलना करू नये. गरीबाचं पोरगं श्रीमंताच्या दारात का गेलं की श्रीमंत लोक त्याची अवहेलना करतात. बघा आलं त्याचा खळ, आलं लाळ घोटायला इथे. नको नको ते अपशब्द बोलतात गरीबाच्या मुलाची हेटाळणी करतात. आणि तुझ्या बाबतीत जर कोणी काय बोललं तर मला ते सहन होणार नाही. म्हणून मी आज उसनवारी उधारी काही करून आणलं तुला पोळी खाऊ घालायची आहे. पोळी काय आहे? हे विशेष पदार्थ आहे. बहुतेक सणाला आपल्यामध्ये पुरणपोळी करण्याची पद्धत आहे. म्हणे मग कर लवकर. आईने पुरणपोळी तयार केली. झाली का गाई? हो झाली. नैवेद्याचं ताट भर, देवाला नैवेद्य समर्पित कर आणि मग खायला बस. त्याने नैवेद्य देवाला समर्पित केला, खायला बसला. खूप त्याला आवडली पोळी. आई खरंच खास पदार्थ आहे, खूप आवडली मला, दे ना आणखी, घे ना मला, तुझ्याकरता तर केले. दारिद्र्य होत, उसनवारी करून गहू डाळ तांदूळ तिने लोकांकडून आणले आणि आपल्या मुलाला सणाला पुरणपोळी खाऊ घातली. आपला मुलगा लोकांच्या दारात गेला तर त्याला लोक वाईट बोलतील, अवहेलना करतील. म्हणून तिने उसनवारी उधारी करून हे केलं. त्याला खूप आवडली पोळी. आई दे ना आणखी, घे ना बाळा, तुझ्याकरताच केलं. खूप आवडली, खूप छान आहे. झालं झालं. दुसऱ्या दिवशी ते आईला काय म्हणलं, आई आजही पोळीच कर. आईला माहीत होतं हा उद्या म्हणणार आहे, तिने पुरण राखून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी आईने पुरणपोळी केली, त्याला खायला दिली. आई खरंच छान आहे ग. तिसऱ्या दिवशी ते पोरग काय म्हणलं, आई पोळीच दे, रोज पोळीच कर, मी कंटाळणार नाही, रोज पोळी दे. आईच्या डोळ्यातून घळघळ अश्रू आले. आपल्या घरी दारिद्र्य, आपण काय रोज पुरणपोळी देऊ शकणार? आणि हा तर रोज पुरणपोळी दे म्हणतो. आई गप राहिली तशीच. रोजचं जेवण आपलं केलं, वाढलं त्याला. तो म्हणला, नाही पोळी मी नाही खाणार. नाही जेवलं ते पोरग, नाही जेवलं तर काय करणार? मी कुठून आणणार? कोण देणार गरीबाला? तीही उपाशी राहिली, तोही उपाशी. दुसऱ्या दिवशी चट जेवण खाईल. दुसऱ्या दिवशी त्याने जेवण केलं नाही. आईला अतिशय दुःख होते, काय करावं आता? तो जेवला नाही, आई जेवली नाही. तू पोळीच कर तर मी जेवलं नाही तर नाही. तिसऱ्या दिवशी आई अतिशय व्यथित होऊन दुःख आहे, काय करावं? तर जिच्याकडून तिने गहू डाळ उसने आणले होते ना, ती सहज आली हिच्याकडं. का हो सीताबाई रडता? सीताबाई म्हणू लागली, आहो माझा बाळ्या 2 दिवस झालं जेवला नाही. अहो मग का बरं?
मग डॉक्टरकडे न्या ना, म्हणे तसा रोग नाही ना, डॉक्टरकडे नेण्यासारखा रोग नाही, म्हणे का जेवला नाही, तो म्हणतो पोळीच दे रोज, पोळीच दे, आता रोज मी कुठून पोळी देणार, का बरं तू माझ्याकडून डाळ आणले गहू आणले ना, म्हणे त्यानेच तर घोटाळा झाला, तुझ्याकडून मी सणाला आणले, त्याला पुरणपोळी खाऊ घातली, त्याला खूप आवडले, तो म्हणतो रोजच पोळी दे, कुठून देणार, तू देणार रोज काय करू, तो रोज पोळी मागतोय. ती म्हणाली मग एक कर ना तू, काय तू त्याला घेऊन पैठणला जा, नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो, विजय पांडुरंगाला रोज नैवेद्य पुरणपोळीचा, नाथ महाराज त्याला पुरणपोळी रोज देतील, देतील हो बरं म्हणे. ही त्याला म्हणाले कार्यबाळी येतो का पैठणला, म्हणजे पोळी मिळणार आहे का, हा मग त्याच्याकरता मग कुठे यायची तयारी माझी, पोळी मिळाली पाहिजे. पैठणला आणलं, नमस्कार केला नाथ महाराजांना, महाराज माझा हा मुलगा आहे, याला आपल्याजवळ राहू द्या. नाथ महाराज म्हणतात हरकत नाही राहू द्या, अनेक साधक राहत आहेत, तोही राहील, करमून जाईल त्याला. पहाटे काकडा असतो, नंतर पारायण असतं, पुन्हा भजन असतं, दुपारी प्रवचन असतं, हरिपाठ असतो, भजन कीर्तन असतं, दिवसभर करमून जाईल त्याला, सर्व कार्यक्रम दिवसभर भरगच्च आहे. हे त्या मुलाने ऐकलं, ब ते पोरग म्हणू लागलं आईने मला पोळी करता इथं आणले, आणि यांनी तर पोळीचं नावही घेतलं नाही, यांनी काकड्यापासून सुरुवात केली, रात्री पार भजनापर्यंत आरतीपर्यंत, म्हणजे आई मला इथं सोडून जाणार, पोळी तर मिळणार नाही, पण हे माझ्या गळ्यात पडल. तेव्हा त्याने आईला बाजूला घेतलं, म्हणाला आई तू मला पोळी करता इथं आणलं, पण त्यांनी तर पोळीचं नाव घेतलं नाही, काकड्यापासून सुरुवात केली त्यांनी सगळी. फक्त त्यांना एक विचार, पोळी मिळेल का, हे बाकीचं मी काही करणार नाही, काकडा का पारायण का प्रवचन का भजन हरिपाठ मी काही करणार नाही, फक्त पोळी खाण्याकरता. त्यांना विचार, पोळी देणार का, बाकी हा काय करणार नाही. आता कोणत्याही धाडस करील असं बोलण्याचं की हा काही करणार नाही, फक्त पोळी खाण्याकरता राहणार. त्याने विचार केला की आपलं चरा घरे. नाथ महाराजांचं लक्ष गेलं, ही तर म्हणत होती तुम माझ्या मुलाला तुमच्याजवळ ठेवा, आणि ही तर लगेच घेऊन चालली. ओय साहेब इकडे या, त्याला तुम्ही तर ठेवणार आहे ना. ते म्हणाले नाही आम्ही जाणार आहे. अहो तुम्ही तर म्हटला होता याला इथे राहू द्या. नाही म्हटले होते पण आम्ही जातो आता. नाही नाही काहीतरी संकोच करताय, तुम्ही काय म्हणणं त्याचं सांगा, त्याची तुमची कुजबूज काहीतरी झाली, काही समस्या असतील त्या चर्चेत सोडवता येतील, चर्चेला आलं तर पाहिजे. चर्चेला न आल्यामुळेच काय घडलंय ते आपल्याला माहित आहे. विठ्ठल चर्चेने समस्या सुटू शकतात, काय त्याचं म्हणणं आहे सांगा तर खरं, आपल्याला काय करता येईल, समन्वय साधता येईल, ऍडजस्ट करून घेता येईल, ते काय आहे ते, काय त्याचं म्हणणं आहे सांगा. नाही आम्ही जातो. नाही नाही या इकडे या, बोला समस्या सोडू सोडू. आली ती, महाराज तुम्ही बोललात काकड्यापासून सर्व, पण हा म्हणतो मी ते काही करणार नाही, मला पोळी आवडते, पोळी तुम्ही रोज देणार का, मी त्याला सांगितलं होतं नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो, तुला पोळी खायला मिळेल म्हणून त्याला इथे आणलं, पण तुम्ही पोळीचं नावही घेतलं नाही काकड्यापासून. तो म्हणतो की पोळी असेल तर राहायचं नाही तर नाही म्हणून मी चालले होते, असं पोळी नाही म्हणून चालला होता, आणि हे बाकीचं काय करणार नाही म्हणतो. नाही ए बाळी इकडे इकडे काय रे तुझं नाव काय, म्हणे माझं नाव गावबा. बर मग तू आईबरोबर इथे आला आणि परत चालला होता, म्हणे आईबरोबर आलो, आईने मला सांगितलं तिथे पुरणपोळी तुला मिळेल म्हणून मी आलो, आणि मग तू परत चालला, तुम्ही पोळीचं नावही घेतलं नाही ना,
तर मी काकड्यापासून सुरुवात केली, ते सगळं सांगू लागले दिवसभरचं। मला पोळी फक्त हवी, तुम्ही पोळी देणार का रोज, आणि हे बाकीचं मी काही करणार नाही। स्पष्ट बोललेलं बरं, पुन्हा आपल्या भानगडी व्हायला नको। काय करार तो पहिला झालेला बरा, पुन्हा नको व्हायला। मी फक्त पोळी खाण्याकरता राहणार, बाकीचं हे काही करणार नाही। ऐका तुम्हाला मान्य। महाराज म्हणाले हरकत नाही, मान्य आहे, पण तू बाजूला जाऊ नको। नाही चल। आई म्हणाली का हो, तू काहीच करणार नाही म्हणतो, म्हणून तुम्ही कशाला ठेवता, काय कसं काय म्हणता राहा। नाही म्हणे पोळी तर खाणार ना। हो म्हणे पोळी तर आवडते म्हणा। हा म्हणतो ती पोळी म्हणून तर त्याला आणलं इथपर्यंत, काय हरकत नाही, काही नाही करून आणते। ए बाळ काही करू नको, पण इथून जाऊ नको, तुला काय पाहिजे ते मी देते। पोळी देणार हो देणार, पण मी काय करणार नाही, करू नको। म्हणे कधी देणार तुम्ही? सकाळी 11 वाजता। विजय पांडुरंगाला मी नैवेद्य समर्पित करेल की तुला हाक मारेल की आपण दोघे बरोबर जेवण करू। बरं म्हणे रोज? हो रोज, रोज 11 वाजता। बरं नंतर संध्याकाळी? म्हणजे संध्याकाळी पोळी राहील। किती वाजता? 8 वाजता। असं हाक मारणार? हो मारणार, दोन टाईम पोळी, दोन टाईम पोळी। मग म्हणतो कामच झालं, पण बाकीचं काही करणार नाही बरं का। म्हणून ते तुम्ही काकडान ते सुरू केलं होतं ना, काकडान प्रवचनन पारायणन भजन, हे मी काही करणार नाही, फक्त पोळी खाण्याकरता राहील। आत्महाराज म्हण कर राहील। आई म्हणाले का ओ कशा करता तुम्ही मग ठेवता, तो काहीच करणार नाही म्हणतो, काय त्याचा इथं ठेवून उपयोग? म्हणे काय उपयोग? म्हणजे त्याचं आम्हाला भूषण आहे। म्हणून याचं काय भूषण? भूषण आम्हाला असं आहे, आमच्या इथे जे सर्व विद्यार्थी आहेत एकेका विषयात प्रवीण असे आहेत, कोणी संस्कृतमध्ये पंडित आहे, कोणी व्याकरणात, कोणी ज्योतिषशास्त्रात, कोणी भजनामध्ये, कोणी पखवाजामध्ये, कोणी गायनात, प्रत्येक एक एक गुणात तरबेज असा प्रवीण आहे। आमच्या इथे एकच कमतरता आहे, म्हणजे काय, खास खाणारच कोणी नाही। आणि हा इथे राहण्यामध्ये आम्ही छात्याला हात लावून सांगू शकतो की आमच्या इथे खास खाणाराही आहे। आम्हाला हे भूषण आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तो आणि आम्ही आता। आई नक्की झाले आता, तू जा काळजी करू नको। हा राहिला कुठेला ओळखटी वहुरीत लावले, काकडा सुरू झाला, हा जागाय झाला, पण ठरलंय आपलं। काकड्याला उठला नाही, पारायणाला नाही, भजनाला नाही, तो वाट पाहत होता 11 ची। 11 वाजता नैवेद्य आल्याबरोबर नैवेद्य समर्पित केल्यावर नाथ महाराजांनी हाक मारली, गावबा ताडकन उठला। 11 बरोबर 11 हो म्हणे, वेळेवर असते। नाथ महाराजांनी त्याला आपल्या बरोबर जेवायला घेतलं, पुरणपोळी। आता नाथ महाराजांच्या घरची ती पुरणपोळी, खास पुरणपोळी, त्यात पुन्हा तूप। पोळी म्हटली की त्याला तूप पाहिजे, तुपम विना नाही व गिळंती पोळी, एक माधव महाराज मग्न म्हणायचे आमचे। पोळी म्हटली की त्याला तूप पाहिजे, खास गावरान तूप, लोणकडे तूप। खूप खाल्ल्या, का रे आवडली का? हो म्हणे, खास आईपेक्षाही भारी, खूप चांगले झाले, खूप आवडली मला, आणखी घ्यायची नको म्हणे। झालं मग झालं, कुठले हात धुतला। महाराज जाऊ का? हो संध्याकाळचा टाईम आपला 8चाच ना? हो म्हणे 8चा। पोळीच राहणार ना? हो पोळी, मग मी आहे, मात्र हाक मारा मला, प्रवचनाला नाही, हरिपाठाला नाही, पुन्हा 8ची वाट पाहत रोज याप्रमाणे। पोळी खायला हजर, कशालाच नाही। एके दिवशी नाथ महाराजांनी रामायणात असं जाहीर केलं की आता फाल्गुन वद्य षष्ठी जवळ आलेली आहे, आम्ही जलसमाधी घेणार।
श्रोते म्हणू लागले होते रामायण शिल्लक राहिलं ते राहिलं ते राहिलं कसं काय तुम्ही तर सांगितलं राम प्रभूंनी मला आज्ञा दिली आणि मग हे काय म्हणे मी राम प्रभूंना हे सांगितलं की फाल्गुन मध्ये षष्ठी आणि तुमचा रामाचा काय करार झाला मला माहित नाही तुम्ही रामायण सांगायला लागल्यामुळे आम्ही आलो ते रामायण पूर्ण आम्हाला ऐकवा नाथ महाराज म्हणलं रामायण ऐकणं एवढाच तुमचा मुद्दा आहे ना हो मग म्हणे मी तुम्हाला वक्ता देतो म्हणे कोण म्हणे गाव बा सगळे श्रोते म्हणू लागले हा पोळ्या खायच्या कामाचा कशालाच नाही प्रवचनाला नाही हरिपाठ नाही अभ्यास नाही काय नाही हा काय सांगणार हा काय सांगणार नाथ महाराज म्हणतात का सांगणार नाही म्हणे तुमच्या समोर प्रात्यक्षिक होऊ द्या म्हणे समोर प्रात्यक्षिक दुसऱ्या दिवशी 4 वाजेची वेळ झाली रामायणाची वेळ नाथ महाराजांनी हाक मारली गावबा तारकर उठला नाला म्हणला महाराज आज मधीच कशी काय पोळी आता तर 4 वाजले आपला टाइम 8 आहे ना 4 पोळी कशी काय म्हणे आज पोळी नाही आता पोथी म्हणजे तू रामायण सांग तू लाला मी सांगतो तू रामायण सांग नाथ महाराजांची आज्ञा नाथ महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवलं त्यांनी तो व्यासपीठावर बसला आणि अस्खलित रामायण नाथ महाराजांसारखंच युद्धकांडाच्या 44व्या अध्यायानंतर पुढचं सर्व भावार्थ रामायण हे गावबाचं आहे नाथ महाराजांचं नाही पण नाथ महाराजांच्या रामायणात आणि गावबाच्या रामायणात फरक जाणवत नाही काय केलं हो गावबाने कोणती साधना केली कोणता अभ्यास केला कुठं काय केलं काही केलं नाही पोळी खाण्याकरता फक्त पडून राहिला नाथ महाराजांच्या जवळ पण एक लक्षात घ्या आपल्या ठिकाणी योग्यता जरी नसली तरी योग्य सत्पुरुषांच्या सान्निध्यात जर आपण आलो तर ते सत्पुरुष आपल्या सान्निध्यात आलेल्याला आपल्या सारखं केल्याशिवाय कृपा कटाक्ष आपले पदे बैसवले आपल्या ठिकाणी जर योग्यता नसली तरी योग्य सत्पुरुषांच्या जवळ आपण जर आलो त्यांच्या संगतीत जर आलो तर ते सत्पुरुष आपल्या शक्तीने आपल्या कृपा कटाक्षाने त्याला आपल्यासारखं करतात ही संतांची क्षमता आहे योग्यता आहे सामर्थ्य आहे म्हणून तुकोबार म्हणतात तुला काही करताना आलं तर नको करू पडून राह नुसता पडून राहिला गावबा पोळी खाण्याकरता पण नाथ महाराजांनी त्याला आपल्या योग्यतेला आणलं म्हणून तुकोबार म्हणतात काही करताना आलं तर हरकत नाही पण संतांपासून बाजूला जाऊ नका नुसतं पडून राहा आता आणखी पुढे एक सांगतो तुम्ही वाईट भावनेने जरी आलात तरी वाईट भावनेने आलेल्यालाही लाभच होणार तो समागम उपयोगालाच येणार वाया जाणार नाही वाईट भावनेने जरी संतांच्या जवळ आला तरी एका मुस्लिमाने पैठणमध्ये अशी दवंडी ऐकली की जो कोणी नाथ महाराजांना राग आणून दाखवेल त्याला 200 रुपये इनाम 400 वर्षापूर्वीचे 200 रुपये ती दवंडी एका मुस्लिमाने ऐकली तो म्हणाला आपण अनेक धंदे केले कोणत्याच धंद्यात आपल्याला यश आलं नाही भांडवलही निघालं नाही तुटच तूट हा बरा आहे धंदा नाथ महाराजांना राग आणून दाखवायचा आणि ब्राह्मणाला राग आणून दाखवायला अडचण काय त्यांना सोहळ्याला ओवळं केलं की राग आला की 200 रुपये झाले म्हणतो आपण
त्याने विचार केला आणि नाथ महाराज गंगेवर स्नानावून येतात त्यावेळेला पान खाऊन आपण त्यांच्या अंगावर थुंकू. या भावनेने त्याने सर्व साहित्य घेतलं, पानं, काच, चुना, सुपारी जे साहित्य लागतं ते सगळे घेतलं. त्या घाटावर गेला, नाथ महाराज तिकडून स्नान करून येतात, याने गुळणा चांगला करून ठेवला पानाचा. नाथ महाराज आल्याबरोबर त्यांच्या अंगावर तो थुंकला. नाथ महाराजांनी पाहिलं, अरे अरे आपण तर अपवित्र झालो, गंगेचं पाणी आणलं पूजेला तेही अपवित्र झालं, आता अशा अपवित्र अवस्थेत पूजा करणं कसं काय योग्य आहे, चला परत स्नान करून येऊ, दुसरं पाणी आणू. कोण थुंकला आपल्या अंगावर नाथ महाराजांनी पाहिलं नाही. नाथ महाराज गेले, स्नान केलं, पुन्हा पाणी घेतलं, आले, ठीक आहे आहेच ना म्हणे मी, या परत. पुन्हा आले, पुन्हा थुंकला, पुन्हा आले, पुन्हा थुंकला. किती वेळा झालं, 108 वेळा तो पान खाऊन नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. पण नाथ महाराजांना राग नाही. त्यावेळेला हा विचार करू लागला की बक्षिसापेक्षा खर्चाची किंमत वाढत चालली. बक्षीस 200 रुपये आणि आतापर्यंत आपला खर्च झाला 216. 2 रुपयाला तरी एक पान, 108 दुने 216, खर्च वाढत चालला आहे. बक्षीस मिळणं दूर राहिलं. नाथ महाराजांना राग येत नाही. शेवटी त्याच्या अंतकरणात अंतरात्मा परमात्म्याने अशी चेतना दिली, प्रेरणा दिली, अरे तुला पैसे मिळवण्याकरता हा मार्ग दिसला होय. एका सत्पुरुषाचा छळ करणं, पान खाऊन थुंकणं, अरे तुला किती अधोगतीला जायचंय, किती नरकाला जायचंय तुला, काय हा मार्ग तुला सापडला पैसे मिळवण्याकरता, धिक्कार असो तुझ्या जीवनाला, किती अधोगतीला जायचंय. तव साह्य झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ऐसी नाश नाही. त्याला दुःख वाटू लागलं, वेदना येऊ लागला की मी सत्पुरुषाला छळलं, पान खाऊन त्यांच्या अंगावर थुंकलो, काय त्यांचा अपराध, का मी हे केलं. आता तो थांबला, पण थुंकण्याकरता नाही, क्षमा मागण्याकरता. नाथ महाराज स्नानावून आले, लगेच धावत गेला, साष्टांग प्रणाम केला, महाराज मला क्षमा करा, क्षमा करा. नाथ महाराजांनी त्याला उठवलं, अरे क्षमा नाही, क्षमा ही अपराधाच्या नंतर असते, तुझा अपराधच नाही तर क्षमेचं कारण काय. तो म्हणतो, नाही मी महान अपराधी आहे, तुमच्या अंगावर पान खाऊन थुंकणारा नराधम मी आहे, तेव्हा मला क्षमा करा. नाथ महाराज म्हणतात, तो तुझा अपराध नाही, ते तुझे माझ्यावर उपकार आहेत. म्हणे कसं काय, बऱ्याच वेळेला वारीला येऊन चुकलेली स्नानं तुझ्यामुळे भरून निघाली. बरेच लोक वारीला जातात पण स्नानाला गंगेवर जात नाहीत. नाथ महाराज म्हणतात, तुझे माझ्यावर उपकार की 108 वेळा स्नान तुझ्यामुळे मला घडलं गंगेचं, हे तुझे माझ्यावर उपकार आहे, तुझा अपराध कसला. तो म्हणतो, नाही नाही महाराज, क्षमा करा, क्षमा करा. नाथ महाराजांनी त्याला प्रसाद दिला.